हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत घट्ट सर दही घरी कसं बनवायचं तुम्ही बाजारामधून दही आणता पण त्याचं ताक किंवा कढीही ही छान होत नाही छान लागत नाही म्हणून आज आपण घरगुती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी एक ग्लास दूध उकळवून ते कोमट करून घेतलं आहे खूप थंड असं घ्यायचं नाही आहे आणि खूप गरमही घ्यायचं नाही आहे अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा दही दही टाकल्यानंतर आपण दूध हे छान फिरवून घेणार आहोत तुम्ही जर पसरट भांडं यूज केलं तर दही खूप लवकर लागतं आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची ही थोडी ॲसिडिक असते त्यामुळे दही लागायला मदत होते त्याचं पुढचं टोक मी काढून घेतलं आहे आता आपण ही मिरची अशीच दुधामध्ये टाकणार आहोत आणि हे दूध आपण सहा ते सात तासासाठी झाकण ठेवून तसंच ठेवून देणार आहोत म्हणजे आपलं दही हे खूप छान लागेल उन्हाळ्यामध्ये दह्याचा वापर हा खूप होतो म्हणजे उष्णतेचा त्रास कमी होतो आता आपण हे दूध सहा ते सात तासासाठी ठेवून देऊया सहा ते सात तासानंतर आपलं दही रेडी होईल घट्टसर असं दही आपलं रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल ऐकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू